नमस्कार मित्रांनो, झकास मराठी झकास यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि भर दुपारी स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. माझ्या सबस्क्रायबरना, माझ्या युवर्सना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दिवस असा आहे की एक स्पेशल आहे, बहीण भावाचं अतुल नात्याचा दिवस. म्हणजे मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहे कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले जाते, याच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, माझ्या बहिणींची तुम्हाला ओळख करून देतो सर्वात अगोदर. मित्रांनो, ही माझ्या बहिणी आहेत, कविता पाटील, रुपाली पाटील, दीपाली आणि काजल, आणि प्रियांका अजून आली नाही, नंतर थोड्या वेळाने येणार आहे ती. आणि ह्या माझ्या ह्या सख्या दुग्धी बहिणी आणि ह्या माझ्या चुलत बहिणी दुग्धी आहेत. अजून एक येणार आहे, ती चुलत बहीण असणार आहे. आणि आज रक्षाबंधनसाठी आलेल्या आहेत आमच्या घरी. आणि आता रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण आटवूया. मित्रांनो, फायनली तयारी केलेली आहे ताईने, आणि सकाळी प्रांताने रांगोळी काढली होती आणि आता रक्षाबंधनची पूर्ण तयारी केली. मित्रांनो, फायनली ओवाळणीचा कार्यक्रम झाला आणि माझ्या बहिणीला असतात आणि काही बोलत नाहीत मित्रांनो, आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की बोलतील नेक्स्ट इयरला. आणि आपण छोटीशी गिफ्ट देऊया त्यांना, छोटीशी गिफ्ट देतो बहिणींना. आणि अशी आहे ही मोठी ताई माझी, त्यानंतर ही दोन नंबरची ताई चुलत बहीण आहे माझी काजल आणि दीपाली. मित्रांनो, माझी चुलत बहीण एक आली नाही, प्रियांका, ती थोड्या वेळाने येईल नक्की. आणि मित्रांनो, ही माझी एक नंबरची बहीण ओग्यामध्ये राहते, ही दोन नंबरची बहीण तरसांबळ्यामध्ये असते, आणि ही चुलत बहीण गावामध्ये असते आमच्या, आणि ही दीपाली पालीमध्ये आहे आणि आमच्याच पंचकृषीमध्ये पाली गाव आहे आणि त्या गावामध्ये राहते. अजून एक बहीण यायची होती, ती अजून आली नाही, ती मी गावामध्ये असते. जर वर्षी न चुकता मला ओवाळणीला आणि भाऊबीजला येतात, नक्की येतात ह्या माझ्या बहिणी. माझी एक आशा आहे की जर वर्षी तिने यावं, तिने काय बोलायचं असते का बघूया. अगं काय बोलणार, काय बोलू शकते
हे आम्ही सगळ्या बहिणी रक्षाबंधनला ह्याला गोळा होतो. भाऊ बहिणीला रक्षाबंधनला एकदम आम्ही बहिणी बहिणी जमता. भाऊ ते सगळं एकदम फ्री वातावरण असते म्हणून चांगलं असं मिळून मिसळून असतात. काजल दीपाली मित्र माझ्या चुलत बहिणी आहे ना, खूप लाजतात बोलायसाठी, ते घाबरतात. तर नेक्स्ट रक्षाबंधनला किंवा भाऊबीजेला नक्की बोलतील. काळी माझी आत्या आली होती, पप्पांना ओवाळलं आणि ती गेली निघून. आत्याचा व्हिडिओ बनवू शकलो नाही पण नेक्स्ट इयरला नक्की बनवेन. आणि अशा आहेत माझ्या सख्या बहिणी, चुलत बहिणी आहेत मित्रांनो. आणि खूप मिस करतो माझ्या मावस बहिणींना, माझ्या बाकीच्या बहिणींना मी खूप मिस करतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, फायनली रक्षाबंधनचा कार्यक्रम आटपला. आमचं छोटंसं शॉप आहे आणि त्यासाठी प्रांताच्या शॉपमध्ये थांबल्या, ठीक आहे, आली नाही. त्यांना घरी जायचं होतं आणि लवकर लवकर आपल्याला रक्षाबंधनचा कार्यक्रम आटपायचा होता म्हणून लवकर लवकर काही झाले. मित्रांनो, माझ्या बहिणी लाजतात बोलायसाठी, नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की बोलतील नेक्स्ट इयरला. मित्रांनो, गावाकडची रक्षाबंधन कशी असते या दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर झकास म्हणा झकास यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.